ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यामध्ये विकासाचा अक्षरशः झंझावात सुरू असून या विकासकामांच्या झंझावातापुढे सर्व सर्वे फेल ठरतील असा विश्वास कल्याण पश्चिमेचे शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी व्यक्त केलाय. वातावरण अतिशय उत्साही वातावरण आहे आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही टिटवाळा ते दुर्गाडी किल्ला, दुर्गाडी किल्ला ते पत्रीपूल, पत्रीपूल ते संपूर्ण कल्याण पश्चिमचा जो परिसर आहे या परिसरामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्वच मंडळ सर्व घरगुती गणपतीच्या दर्शनाचं पहिल्या दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या वर्षी गणेश उत्सव वाढलेले पण आहेत खऱ्या अर्थाने. म्हणजे आम्ही संख्या वाढली आहे त्याची, कारण की लोकांचं एक धार्मिक गोष्टीकडे जास्त आकर्षण वाढलेलं आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की हा सण आहे आणि तो सण प्रत्येकाने साजरा केला पाहिजे अशा हिशोबाने गणपतीचं सगळं सुरू आहे आणि प्रत्येक मंडळामध्ये किंवा घरगुती जातोय तर लोक आनंदी होत आहेत. कारण शेवटी प्रत्येकाला वाटत असतं की आपण ज्यांना आमंत्रण दिलं ते आपल्याकडे आले पाहिजे आणि त्या शिवसेना शहरप्रमुख म्हणून मी प्रत्येक ठिकाणी भेटी देतोय आणि अजूनही पुढची 4-5 दिवस गणपती आपला उत्सव सुरू राहणार आहे. ते आता आज 7 दिवसाचे गणपती गेलेले आणि अजून 2-3 दिवसामध्ये 10 दिवसाचे मेळ्याचे गणपती आहे, त्यांच्या दर्शनाला आपल्याला सुरुवात झालेली आहे. पूजा किंवा जे काही त्यांचे उत्सव असतात ते आम्ही फिरतो. चर्चा तर अनेक दिवसापासून आहे, त्या चर्चेचा काही विषयच नाही. पक्षामध्ये इच्छुक असणं काही गैर नाही, लक्षात घ्या. प्रत्येकजण काम करत असतो, प्रत्येकाला वाटत असतं की मी चांगलं काम करतोय तर मला न्याय मिळायला पाहिजे, ही प्रत्येकाची भूमिका आहे. आणि मी तर गेली 32 वर्ष शिवसेनेत काम करतोय, आज नाही करत आहे. त्याच्यामुळे 2019 तुम्हाला माहिती आहे, मी आत्ताच लोकमतला तुमच्या मुलाखत दिली आहे तर त्या मुलाखतीतसुद्धा मी सांगितलं की मी इच्छुक आहे, त्याच्यात गैर काय. इच्छुक अजून 2 असतील, 4 असतील, तो पक्षाचा निर्णय, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला न्याय द्यायचा आहे तो पक्ष ठरवेल. आता शहरप्रमुख म्हणून तुम्हाला एकच सांगेल की या महाराष्ट्रातलं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील असे नेते आहेत, आपण पाहिलेत त्यांना, पाहताय. आणि ते जे काही योजना आणतायत किंवा ते जे काही त्यांचा कामाचा झंझावत आहे तो कोणीच रोखू शकत नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार बसणार आणि दिवाळीला आम्ही फटाके फोडणार. बाप्पाकडे एकच मागितलं आहे की कल्याण पश्चिमची जी आमची जनता आहे त्यांना सुखाने समृद्धीने व त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईल आणि महायुतीचं सरकार बनवू, एवढीच बाप्पाकडे मागणी केलेली. आमदार माझ्यासाठी तर मी इच्छुक आहे ना, पक्ष एकनाथ शिंदे साहेबच निर्णय घेणार आहे. विकासकामांच्या झंझावातापुढे सगळे सर्वे हे फेल ठरतील. गेली 20 वर्ष आपण शिंदे साहेबांसोबत काम करत आहोत, ते बोलतात कमी मात्र काम प्रचंड करतात, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीच पुन्हा सत्तेमध्ये बसणार असा ठाम विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.